मला या गोष्टीचा आनंद आहे की आज दोन चांगले एमओयू या ठिकाणी झालेले आहेत। जेम्स एंड ज्वेलरी या संदर्भात आपण देशातला सर्वात आधुनिक जेम्स एंड ज्वेलरी पार्क हा नवी मुंबईमध्ये तयार करतोय आणि जेम्स एंड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या पार्कचं काम होत असताना त्यांच्याच सीएसआर मधनं या ठिकाणी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू होतीये, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे। मी उदयजी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, कारण आज या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत। आपलं एक्सपोर्ट जे आहे ते एक्सपोर्टमध्ये सर्वात जास्त एक्सपोर्ट जेम्स एंड ज्वेलरीचं आहे आणि आता लॅब ग्रोन डायमंड्स हा विषय आल्यापासून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। पण या रोजगाराच्या संधी जर मिळवायच्या असतील तर कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची आपल्याला आवश्यकता आहे आणि ते मनुष्यबळ तयार करण्याकरता या ठिकाणी इन्स्टिट्यूट तयार होते आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। आणि त्यासोबत टाटा देखील या ठिकाणी एक इन्स्टिट्यूट तयार करत आहे। मला असं वाटतं की रत्नागिरी आणि कोकणातल्या आमच्या तरुणाईकरता हा एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा प्रकल्प ठरेल, कारण कौशल्य प्रशिक्षणातूनच भविष्यातला रोजगार हा आपल्याला प्राप्त होणार आहे। आणि म्हणून या दोन्ही संस्थांचे मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो।